हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. दिल्ली लखनौ हायवे राष्ट्रीय महामार्ग 9 पिलखुवा कोतवाली अंतर्गत येणाऱ्या छिजारसी टोल प्लाझावरून चाललेल्या JCB चालकाकडे टोल मागणं कर्मचाऱ्यांना फारच महागात पडलं. संतापलेल्या JCB चालकाने टोल नाका पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला. सकाळी सकाळी ही घटना घडली. अरे टोल दे असं टोल कर्मचारी ओरडत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. यानंतर काही वेळातच JCB चालक तोडफोड करण्यास सुरुवात करतो. त्याने दोन्ही बूथ उद्ध्वस्त केल्याची माहिती टोल कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. चालक टोल नाक्याची तोडफोड करत असताना टोल कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर सगळा प्रकार कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. टोल कर्मचाऱ्यांनी टोलचे पैसे मागितले असता ते शिवे देऊ लागला. त्याने JCB साहाय्याने दोन्ही टोल बूथ तोडले, जिथे लावण्यात आलेल्या CCTV नुकसान झालेलं आहे. असं असलं तरी JCB ड्रायव्हरचं अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे, कारण की टोल नाक्यावरचे जे कर्मचारी असतात ते अतिशय उद्धट आणि उर्मटपणे लोकांना त्रास देतात, त्यामुळे अनेक लोकांनी या JCB ड्रायव्हरचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता.